आपल्या सौंदर्य, रंगसंगती व विविधतेमुळे संपूर्ण जगात पुष्पमालेत अग्रस्थानी असणारे पुष्प म्हणजे शेवंती. त्याची लागवड कधी करायची आणि त्याचे संवर्धन कसे करायचे याचे विशिष्ट असे तंत्रज्ञान आहे. दरवर्षी गार्डन क्लबद्वारे शेवंती लागवड कार्यशाळा नागरिकांसाठी आवर्जून आयोजित केली जात असते आणि हे तंत्रज्ञान आत्मसात करून शेवंती लागवड करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. परंतु सध्याच्या कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर ही प्रत्यक्ष कार्यशाळा घेणे अशक्य आहे. आपल्या एकमेवाद्वितीय व शिस्तबद्ध आयोजनाकरिता सर्वश्रुत असणाऱ्या गार्डन क्लबने बेसिक गार्डनिंग टेक्निक या विषयावर नुकतीच 3 दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा घेतली. देशाच्या विविध राज्य आणि थेट विदेशातून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता नागरिकांचे शेवंतीविषयी असलेले प्रेम व उत्सुकता पाहून अमरावती गार्डन क्लबच्या कार्यकारिणीने यावर्षी शेवंतीप्रेमी नागरिकांना शेवंतीची लागवड व मशागत कशी करावी याचे ऑनलाईन प्रशिक्षण आभासी व्यासपीठाद्वारे देण्याचे योजिले आहे. या कार्यशाळेमध्ये प्रथम सत्रात डॉक्टर रेखा मग्गीरवार, सचिव अमरावती गार्डन क्लब, या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे विस्तृत माहिती देतील आणि द्वितीय सत्रात श्री सुभाष भावे, उपाध्यक्ष अमरावती गार्डन क्लब, आणि श्री अनिल भोंडे, सन्माननीय कार्यकारिणी सदस्य आणि शेवंती चषक सम्राट, प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेच्या समन्वयक डॉक्टर सुचिता खोडके असून आयोजन सचिव म्हणून डॉक्टर उमेश कन्हेरकर महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. ही कार्यशाळा अमरावती शहरातील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, नरसम्मा हिरय्या महाविद्यालय तसेच श्री विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर, गोसी टोम्पे महाविद्यालय चांदूर बाजार आणि राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालय चांदूर रेल्वे यांच्या सहयोगाने आणि किरण नर्सरी अँड गार्डन्स अमरावती यांच्या तांत्रिक सहकार्याने साकारण्यात येत आहे. कार्यशाळेची विस्तृत माहिती गार्डन क्लबच्या संकेतस्थळावर www.agca.webs.in यावर उपलब्ध आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्याकरिता इच्छुकांनी 100 रुपये देणगी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून वेबसाईटवरून दिनांक 1 ऑगस्ट सायंकाळी 7 वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. या कार्यशाळेचा विस्तृत तपशील नोंदणी करणाऱ्यांना त्यांच्या ईमेल किंवा मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. तांत्रिक माहिती आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे माती मिश्रण ते शेवंती लागवड आणि संगोपन या विषयावर मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी सर्व निसर्गप्रेमी, शेवंतीप्रेमी नागरिक, महिला, विद्यार्थ्यांनी अवश्य नोंदणी करावी व या संधीचा लाभ घेऊन स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारी शेवंती पुष्पसृष्टी घरी वसवावी असे आवाहन अमरावती गार्डन क्लबचे अध्यक्ष डॉक्टर दिनेश खेडकर यांनी केले आहे. थोडस आपल्या सगळ्यांच्या देणगीतून ह्या सगळा कार्यभार साधला जाणार आहे, त्यामुळे आम्ही यावेळेस 100 रुपये देणगी निधी संकलित करणार आहोत आणि जे थ्रूआउट महाराष्ट्र, आता 1-2 दिवस झाले फक्त अनाउन्समेंट करून, परंतु महाराष्ट्रभरातून आणि राज्याबाहेरून देखील अत्यंत सुंदर असा प्रतिसाद या कार्यशाळेला मिळतो आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की 2 तारखेला ही जी कार्यशाळा आहे ही कार्यशाळा अत्यंत सक्सेसफुल अशी कार्यशाळा असणार आहे. या कार्यशाळेसाठी अमरावती आणि अमरावतीच्या आजूबाजूच्या महाविद्यालयांचा खूप मोठा सहयोग लाभला आहे. सोबतच अमरावती शहरात खूप छान काम करणारे किरण नर्सरी अँड गार्डन यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा साकारते आहे, त्यामुळे मी अमरावतीकरांना आणि अखंड महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की या कार्यशाळेचा लाभ घ्यावा आणि आपल्या घरात, अंगणात आणि आपल्या पूर्ण परिसरामध्ये शेवंती पुष्पांची वेलचेल व्हावी यासाठी आम्ही हा जो प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नाला आपल्या सगळ्यांची साथ लाभावी आणि खूप छान पद्धतीने या कार्यशाळेचा लाभ हा सर्वांपर्यंत पोहोचावा अशी इच्छा आहे. त्यामुळे आपण सर्वांना विनंती की या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावं, यासाठी नोंदणी करावी आणि त्यासाठी अमरावती गार्डन क्लब अमरावती हे जर तुम्ही गुगलमध्ये सर्च केलं किंवा www.agca अमरावती गार्डन क्लब अमरावतीची पहिली लेटर्स agca.com.webs.com या वेबसाईटवर जर आपण संपर्क साधला तर तिथे विस्तृत माहिती उपलब्ध आहे.